तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। जत तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क अधिकारी हप्ते घेऊन खुल्याम शिंदी विक्रीस परवानगी कशी? राज्यात ताडी शिंदी दुकानं बंद असताना जत तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कुणाच्या आदेशानं तालुक्यात अवैध धंदे सुरू आहेत? त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मद्य विक्री दुकानदारांना शासनाचे नियमाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्यात येईल असा जीआर असताना देखील जत तालुक्यातल्या वाळेखिंडीसह अनेक गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं ही गावं 14 दिवस बंद ठेवण्यात आली होती। हातभट्टी चालकापासून ते विक्री करणाऱ्या यंत्रणेने लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त दारू विक्रीतून पैसे मिळाले असल्याचे खासगीत बोलताना सांगितले। यासंदर्भात एक दारू विक्री करणारा म्हणाला, काळ्या बाजाराने जास्त पैसे कमवल्याचे सांगत तालुक्यातील अनेक गावातील या काळात डी एस बाबर यांचे वाळेखिंडी येथे देशी दारूचे दुकान आहे। डी एस बाबर यांनी वाळखिंडी येथे बंद असताना बाबर यांनी आपले दुकान बंद ठेवले होते। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील दारूबंदी अधिकारी जत तालुक्यातील अनेक गावात येऊन धाडी टाकताना दिसत आहेत। मात्र जत येथील दारूबंदी अधिकारी नेमके काय करतात आणि कशासाठी यांची नेमणूक झाली याचा विसर पडलाय की काय असा सवाल केला जातोय। या अधिकाऱ्यांनी बघण्याची भूमिका घेतली काय? तसेच सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला येथे साई वाईन डेपो मधून अवैध देशी दारू विक्री करून अवैधरित्या विक्री केल्याबाबतचे ठोस पुरावे देऊनही आज 4 महिने होऊन गेले तरी अद्याप कोणतीही कारवाई नाही। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी होते। मात्र याकडे कानाडोळा केला जातोय। आता नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांना जत तालुक्यातील अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पहिल्यांदा दारूबंदी कार्यालयापासून दुरुस्ती करावी लागेल। यानंतरचे अवैध धंदे बंद होण्याची शक्यता आहे, अन्यथा हे अवैध धंदे असेच चालू असण्याचे नागरिकांना वाटते।